मुंबईत बीकेसी मध्ये लवकरच दोन हेलीपॅड आता उभारली जाणार आहेत। एमएमआरडीए त्यासाठी पुढच्या 10 दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया राबवणार आहे आणि सर्व परवानगी मिळाल्यास लवकरच हेलीपॅड कार्यान्वित होईल। बीकेसी मध्ये अनेक कॉर्पोरेट कंपन्या असल्यामुळे हेलीपॅडचा योग्य वापर केल्यास एमएमआरडीएला चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे। पुण्यातून 28 एप्रिल रोजी भारत गौरव पर्यटक ट्रेन सोडण्यात येणार आहे। जगन्नाथपुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज अशा धार्मिक स्थळांवर ही ट्रेन जाईल। नागरिकांना 10 दिवसांमध्ये धार्मिक स्थळांना भेट देता येईल। राज्यभरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला। आतापर्यंत 77 शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वाधिक 20 शाळा या पालघरमधल्या, ठाण्यामध्ये 15, मुंबई महापालिकेत क्षेत्रामध्ये 13 आणि पुणे जिल्ह्यातल्या 5 शाळांचा यामध्ये समावेश आहे। पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑफ रोड इलेक्ट्रिक कार बनवली। सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। इंजिनियर्स कडून हिमाचल प्रदेश मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत या कारला प्रथम पारितोषिक मिळाले। या स्पर्धेमध्ये देशभरातून 84 कॉलेजेसने भाग घेतलेला होता। पुण्यातल्या राजगुरुनगरमधल्या दर्ग्याचा वाद आता पेटणार असं दिसतंय। शासकीय विश्रामगृहाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मनसेनं केलाय आणि हा अनधिकृत दर्गा तातडीनं हटवण्याची मागणी मनसेनं केली आहे। नाहीतर मनसे स्टाईलनं हा दर्गा काढू असा इशारा मनसेनं दिलाय। धुळ्यात सतत वीज खंडित होत असल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनानंतर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या आठवड्यामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। राज्याचे अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात निषेध करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्याच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केलाय। तसंच आमदार प्रणिती शिंदेंना या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचं निवेदन दिलंय। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये सामूहिक इष्टलिंग पूजा भक्तिमय वातावरणात पार पडली। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि यावेळी बसववंदना म्हणण्यात आली। यानंतर 200 भाविकांनी सामूहिक पूजा। बारसूत रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू झाले आणि सकाळीच त्यासाठी कंटेनर जेसीबी गावामध्ये आणलेले आहेत। आंदोलकांना रत्नागिरीला हलवलं तर गावामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकावलं जातंय। बारसूमध्ये पोलीस दडपशाही करतात आणि तिथे जालियनवाला हत्याकांड होण्याची भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बारसूमध्ये घटनास्थळी जावं असं आवाहन राऊत यांनी केलं। बारसूतल्या रिफायनरीचं सर्वेक्षण हे स्थगित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे। पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून मार्ग काढा अशी विनंती अजित पवारांनी सरकारकडे केली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24